औरंगाबादेत धर्मरक्षक दहीहंडीचं आयोजन करण्यात आले होते, पाहुयात. औरंगाबादमध्ये मोठ्या उत्साहामध्ये येते दहीहंडीला सुरुवात झालेली आहे. टीव्ही सेंटरच्या चौकामध्ये आहे तुम्ही पाहू शकता धर्मरक्षक दहीहंडी कशा मोठ्या उत्साहामध्ये औरंगाबादमध्ये साजरी होते. खरं तर 2 वर्षापासून कोरोना काळ असल्यामुळे कुठलाही उत्सव जो आहे तो औरंगाबाद नव्हे तर संपूर्ण देशामध्ये साजरा होत नव्हता, मात्र आता मोठ्या उत्साहामध्ये औरंगाबादमध्ये तुम्हाला दहीहंडी पाहायला मिळते. तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने हे सगळे ढोल ताशाचं पथक या ठिकाणी आलेलं आहे. मराठा वादळ प्रतिष्ठानचं हे ढोल ताशा पथक आहे आणि या ज्या मंडळाच्या संस्थापक अध्यक्ष आहेत आपण त्यांच्याशी बोलणार की तुम्ही कशा पद्धतीने या वर्षीचं नियोजन असणार आहे, कोणकोण असणार आहे, किती थर असणार. मंडळाचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब थोरात मॅम, आपण त्यांनी सर 2 वर्षानंतर दहीहंडी साजरी होते काय भावना आहेत काय सांगाल? बघत असाल धर्मरक्षक दहीहंडी महोत्सवाचा हा उत्सव किती थाटाने आणि पुती येणे चालू आहे. या ठिकाणी मोठा उत्साह गोविंदा भक्तांमध्ये आहे आणि गोविंद भक्तांमध्ये आहे. धर्मरक्षक दहीहंडी हे 12 वर्षापासून या दहीहंडीचं आयोजन करतं. या दहीहंडीमध्ये सार्वजनिक बांधिलकी आणि सामाजिक बांधिलकी जपल्या जाते. यामध्ये ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या वेळेस समाजामध्ये जे जे संकटं आली ती संकटावर मात करण्यासाठी शिवसेनेतर्फे आणि धर्मरक्षक दहीहंडीतर्फे आम्ही धावून गेलेलो आहे. कोविडच्या काळामध्ये 5 लाखाची मेडिसिन असेल, त्यामुळे 200 क्विंटल धान्य असेल, असे विविध उपक्रम या दहीहंडीच्या माध्यमातून आम्ही केलेले आहे. वृक्षारोपण केलेले आहे, संवर्धन केलेले आहे आणि त्याच माध्यमातून आम्ही हा उत्सव साजरा केलेला आहे. गेल्या 12 वर्षापासून 12 अध्यक्ष झालेले आहे आणि हा मोठा उत्सव या धर्मरक्षक दहीहंडी महोत्सवाच्या माध्यमातून साजरा करतो. आम्ही आतापर्यंत जवळपास 25 मंडळांचे या ठिकाणी नोंदणी झालेली आहे. या मंडळांकडे आम्ही जेव्हा सलामी देतात यांना 1-5 हजार रुपये आणि सन्मान चिन्ह असं देत असतो आणि शेवटच्या याला 1 लाखाचं बक्षीस आहे. आम्ही ते आता यावर्षी देणार आहे. दरवर्षी मोठ्या प्रमाणामध्ये औरंगाबादमध्ये धर्मरक्षक दहीहंडी साजरी होत असताना या वर्षी जर पाहिलं तर आतापर्यंत 25 ते 30 पथकांची नोंदणी झालेली आहे आणि सलामी देणाऱ्या पथकाला बक्षीस म्हणून 5 हजार रुपये आणि सर्व पहिला क्रमांकाचं फोडणाऱ्या पथकाला 1 लाख रुपये बक्षीस जे आहे ते धर्मरक्षक दहीहंडी देत असतात. त्यामुळे संतोष सरकारचे जय माझी औरंगाबाद.